लेट्स प्ले पण म्हणतायत. सामन्याला सुरुवात झाली. पहिलाच बॉल विकेट किपर साठी संधी होती, प्रयत्न देखील केलेत परंतु यश आलं नाही या प्रयत्नामध्ये. झैल पहिल्याच बॉल वरती ड्रॉप झालाय. एक धाव आली. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय प्ले अँड मिस हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेर हा बॉल. यावेळेस आपण पाहतोय बीमर तुम्हाला पाहायला मिळतोय. नो बॉल स्ट्रेट वे कॉल केलाय पंचाने आणि दोन धाबा इथे मिळतील नो बॉलच्या माध्यमातून. एकूण धावपलक्यावरती धावा आहेत तीन. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय लेकर स्वरूपाचा बॉल होता. पडल्यानंतर बाहेर दिशेने कट झालाय परंतु मर्यादित रेषा बॉलने ओलांडली आणि वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय. अवांतर धाव मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय तशाच पद्धतीचा बॉल आहे. आणखी एक वाईड. पाच धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस लाभ केलाय समोर त्या दिशेने हवेमध्ये बॉल. क्षेत्र रक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत. इंटरेस्टेड आहेत आणि निश्चित आपण पाहतोय झैल टिपलाय. एक धावा अर्जित झालीये. फ्रीडचा बॉल होता पाठीमागचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय आणखी एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. सात धावा धावपलकावरती आहेत. सेव्हन रन्स ऑन दि स्कोर कार्ड. योगेश फॉलिंग ट्रॅक वरती. प्ले अँड मिस. सनी आणि अविनाश ही जोडी मैदानावरती आहे. एकदा आपण पाहतोय समोर दिशेने खेळले हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्र रक्षक पुन्हा एकदा बॉलच्या खाली आहेत परंतु यावेळेस सेल मध्ये अचूकता पाहायला मिळते आणि हा बॉल फ्रीडचा नाहीये. फलंदाज बाद असतील. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज अविनाश या ठिकाणी बाद होत आहेत. पहिला धक्का लागलाय एरंदाज टीमला. मला वाटतं गत वर्षीचा एक व्हिडिओ होता. सनीने मला वाटतं महेंद्र धुळेला धावबाद केलं होतं आणि तो व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल झाला होता. सनी सध्याच्या घडीला मैदानावरती आहेत. क्रमांक तीन वरती नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. चंदू मैदानावरती दाखल होत आहेत. पाठीमागच्या वर्षी चंदूची देखील खेळी खूप महत्वाची राहिली होती. चंदू मेहर चांगली खेळी चंदूच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली गत वर्षी. क्रमांक तीन वरती मैदानावरती दाखल होत आहेत चंदू. तर भावेश पवार आणि पमन केने ह्या एकवन खेळाडू त्यांच्या टीम मध्ये सहभागी झाले होते परंतु ते बाद झाल्यानंतर चंदूने मॅच जिंकून दिली होती. फायनलची मॅच तो चंदू मैदानावरती आहे. त्याच काही आठवणी मला देखील होत्या परंतु मला पुसट होत्या आणि राहुल यांना परफेक्ट त्या आठवणी त्यांच्या लक्षात होत्या. सनी मैदानावरती आहेत. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल त्याला फेकून दिलाय. आपण पाहतोय अगदी मिड विकेट सीमारेच्या पलीकडे फलंदाज सनी यांच्या बॅट मधून आलाय सिक्सर. विशाल यांचं स्वागत मात्र षटकाराने केलंय आणि दबाव आता विशाल वरती असेल कारण पहिल्याच बॉल वरती आक्रमण झालंय. धावफलकावरती धावा आहे 13-13. पुढचा बॉल आपण पाहतोय समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण झाली. क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. कौतुक झालं पाहिजे क्षेत्ररक्षकाचं. आतापर्यंत आपण पाहिलं अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
श्रीपद आहेत, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मग ग्राउंड फिल्डिंग असेल किंवा कॅचिंग असेल, लाजवाब पाहायला मिळाली आहे श्रीपद यांच्या माध्यमातून. चंदू आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहेत, फटका चांगला आहे आपण पाहतोय. मिडविकेट रिझनला बॉलला खेळलेत आणि बॉल सीमारेच्या पलीकडे देखील जाईल. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला चंदू यांच्या माध्यमातून. पहिला बॉल फेस करत असताना चौकारानं आपलं खातं खोललंय फलंदाज चंदू यांनी. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. फुलचा बॉल होता इथे, मात्र आपण पाहतोय लाईन मिस केली, थोडीशी चप्पल झाले, क्रॉस बॅट आली आणि इथे आपण पाहतोय फलंदाज चंदू त्रिफळाचित होत आहेत. फुलचा बॉल होता आपण पाहतोय डाऊन द लेग, फक्त बॅट लागण्याचा उशीर होता, त्यावरती मोठा फटका येऊ शकला असता, परंतु लाईन मिस केली आणि क्रॉस बॅट आले अँगल न, तिथे मात्र आपण पाहतोय लाईन मिस होताना आणि क्लीन बोर्ड झालेत फलंदाज. नवीन फलंदाज प्रसाद मैदानावरती दाखल होतील क्रमांक 4 वरती. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता आपण पाहतोय, बॅटवरती व्यवस्थित चढला नाहीये. एका धावेचा प्रयत्न आहे, एक धाव अतिशय आरामात मिळेल देखील, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 19. विशाल यांची गोलंदाजी जर पाहिली तर 4 बॉल हाफ ट्रॅकर होते, एक बॉल फुलर लेनचा होता, त्यावरती विकेट देखील आली आहे. गोलंदाज विशाल पण एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, धावपलकावरती धावा आहेत 19. प्ले अँड मिस हा बॉल देखील अगदी पुढ्यात टाकला होता, परंतु लाईन मिस केली सनी यांनी आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती धावा आहेत 19. 2-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सनी आणि प्रसाद ही जोडी मैदानावरती आहे एरंदार संघासाठी. आपण पाहतोय श्रीपद बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. पहिलाच बॉल थोडासा ट्रिप झाला लेग स्टंपच्या दिशेने, 2 धावांचा प्रयत्न झालाय. रनिंग बिटवीन द विकेट खूप वेगानं, अतिप्रचंड वेगाने आपण पाहतोय 2 धावा इथे पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावांनी धावपळ पुढे जाईल. एकवीस धावा धावपळकावरती आहे 21. मिस टाइम स्ट्रोक आहे, हवेमध्ये बॉल गेलाय, क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती राहतील बॉल पासून. नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडलाय निर्जन स्थळी. 2 धावा आल्या होत्या, आता तिसरी देखील येईल. 3 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि 3 धावींच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 24 धावा 24 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड 24 धावा धावपलकावरती. ज्यावेळेस देखील बॅट वरती बॉल व्यवस्थित आला नाही, शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॉल गेला, एक धाव पूर्ण झाली आहे. फलंदाज धावबाद विकेट.
25 धावा धावपलकावरती आहेत. सनी आपण पाहिलं धावपात झाले, नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतील क्रमांक 5 वरती. ललित ज्यावेळेस आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय आणि बॉल ला मात्र पाठवलंय दूरवरती. प्रसाद आहेत त्यांच्या बॅट मधून षटकार आलाय. बत्तीस धावा धावपलक्यावरती आहेत. प्रसाद यांच्या बॅट मधून षटकार आलाय. इथे गती परिवर्तन केलं होतं आपण पाहिलं तर आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. जितकी गती अपेक्षित केली होती त्यापेक्षा कमी गतीने बॉल गेलाय. 31 धावा धावपलकावरती आहे. 31 पुन्हा एकदा आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड झेल टिपतील आणि आणखी एक धक्का लागलाय एरंदाज संघाला. फलंदाजवाद अंतिम षटक इथे त्याला होईल सुरुवात. तीन षटकांचा खेळ संपलाय. व्हाईट बॉल 32 धावा धावपलकावरती. अंतिम षटकाला सुरुवात झाली. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. कमालीचा स्ट्रोक आहे. आपण पाहतोय ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा बॉल फुलर लेनचा होता त्यावरती केलाय आक्रमण. ठोकलाय सिक्सर. अर्धी धावा धावपलकावरती आहे. 38 व्हाईट बॉल. आणखी कबंदर धाव. आणखी एक व्हाईट बॉल आहे. फलंदाज धावपळ झालेत. बाहेरचा बॉल आहे.
वाईड आलाय आणि आपण पाहतोय त्यासोबत एक धाव आली आणि रनआउटची देखील विकेट देखील आहे. दोन धाव वाईडच्या माध्यमातून मिळतील. फलंदाज धावबाद झालेत. डॉट बॉल आपण पाहतोय. हवेमध्ये बॉल आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेदेखील प्रयत्न होईल. दोन धावा पूर्ण होतील. तिसऱ्या धावेदेखील प्रयत्न झालाय आणि तिसरी धाव घेताना फलंदाज धावबाद होतील. सत्तेचाळीस धावा धावपलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 48 धावेंचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. 48 इथे मात्र बनवावे लागतील. 48 धावेंचं लक्ष आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये 48 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील फोर्स संघाला. विजय पगारे आपण कुठे असेल तर मुख्य व्यासपीठाकडे या. चला सलामी जोडी आपण दाखल व्हायचंय.
शाहू रंजन क्रिकेट संघाने बीड बडवली आयोजित वरुण इंद्रा ट्रॉफी या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसातील एक मोठी मॅच आपण एन्जॉय करतोय. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण यायचं रायते विपक्ष वसत दोन्ही टीमची आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी या. रायते विपक्ष वसत दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी लवकरात लवकर यायचंय. अठ्ठेचाळीस धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल आणि तेच टार्गेट सेट करण्यासाठी सलामी जोडी दाखल झाली आहे. शंकर पाटील आणि त्याच्या साथी विकास भारती. तर गोलंदाजी बारकपणे गोलंदाज सनी राणे. सामन्याला सुरुवात पहिला बॉल पाठलाग केला होता चेंडूचा परंतु लाईन थोडीशी खराब पंचाने घोषित केलाय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली सनी राणेला. तुम्ही पाहताय 48 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करायचे त्याच अनुषंगानं सलामी जोडी शंकर आणि त्याच्या साथीनं विकी. बिगिट करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला खेळताचा प्रयत्न फसतोय. शंकर पाटीलला तुम्ही पाहताय मोठा फटका खेळताचा प्रयत्न त्याचा फसला जरूर. डॉट बॉलची समाप्ती व्यवस्था एरंदाज विपक्ष बोच. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील कित्येक वेळा एकमेकाच्या अगेन्स्ट दोन्ही संघ आम्ही खेळताना पाहिलेत. खोदून काढलाय चांगला फटका आहे ऑन साईडला ड्राईव्ह केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रसाद येतात बॉल लावून फेक करतील दरम्यान एचके सिंगल. सिंगरच्या साथीने धावफलक पुढे सरकेल दोन धाबा धावफलकामध्ये जोडल्या गेल्या. संतोष सुरुवात टीम बहुत संघाच्या माध्यमातून चार षटकाची मॅच 48 धाबा त्यांना बनवायचे त्याच अनुषंगाने आता दोन्ही बॅटर दाखल झालेत. सॉरी या वेळेला देखील पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू भरपूर दूर होता परंतु बॅटचा प्रो भरपूर जोरदार फिरला परंतु इथे देखील संपर्क नाहीये. डॉटबॉलची समाप्ती होत असताना सनी राणे जो यंगस्टर खेळाडू आहे चांगला क्रिकेट तो देखील खेळतो. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली आणि आता गोलंदाजी खेळत असताना चांगली गोलंदाजी मारावी लागेल. खोदून काढलाय बॉल बॅकडाऊन करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एकचे सिंगल बेल दुसरीचा प्रयत्न देखील नाहीये. सिंगलच्या जोरावरती धावफलक हलवारपणे आता पुढे सरकेल. टीमची टोटल धाव संख्या तीन धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सनी स्टॅकिंग वरती शंकर ऑन साईडला खेळलाय फटका तर चांगला बाहेर मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत परंतु त्यांच्या अभागाच्या बाहेर बॉल सीमा पार षटकार. षटकार आलाय धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकेल. शंकरच्या बॅटपुतून सुरुवात झाली आहे षटकाराची आणि धावफलक आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 9 धावा. अजून एक चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परंतु त्यांच्या अभागाच्या बाहेर बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर सिक्सर. बाकी बॉलवरती ताकद तर या बॉलवरती नजाकत शंकर पाटीलची आपण पाहिली आहे. दोन सिक्सर त्याच्या बॅटपासून धावफलक भरपूर वेगाने आता पुढे सरकत असताना 15 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चार बॉलचा विचार केला तर फक्त 3 धाबा होत्या परंतु या दोन बॉलवरती आतापर्यंत 12 धाबा वसूल करत असताना चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज बेदी होते गोलंदाजी बार्क वरती. भरपूर वेग पहार मिळतो बेदूच्या गोलंदाजी वरती.
पहिला बॉलला भरपूर वेगाने त्याने फेकला. यंगस्टर खेळाडू भरणा असलेला संघ जर्मन एरेनजार मैदानावरती खेळतो आणि नवीन नवीन खेळाडू दरवर्षी चंदू मेहर यांच्या तालमीमध्ये आम्हाला नेहमीच नवीन नवीन खेळाडू पाहायला मिळतात आणि आज देखील वेदू आणि त्याचा वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय, तेच ठरणार गोलंदाजी. बन्नाट वेग तुम्हाला पार मिळेल. वेदूसाठी टाळा वाजतात कारण गोलंदाजी देखील तशी होती आहे. खूप चांगली गोलंदाजी मारावी लागेल वेदू यांच्या माध्यमातून. सलग दोन बॉलवरती आता त्याने पूर्णपणे बीट केले दोन्ही बॅटरला. खोदून काढण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागतायत आणि इथे देखील पुन्हा एकदा पूर्णपणे येस लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल दाबते एकवट जाईल. शंकर पाटील सारख्या बॅटरला आता उभं ठेवलं वेदून. लाजवाब कामगिरी. स्ट्राइकिंग वरती पैकी खोदून काढण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा यॉर्करचा वापर इथे मात्र करण्यात आला. डॉक्टरचा चिंडू इथे मात्र फेकण्याचा प्रयत्न वेदू करतोय. आतापर्यंत त्याने पुन्हापडे थांबवून ठेवले दोन्ही बॅटरला, हात खोलून दिले नाहीये. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत चार चेंडू संपन्न झाले, फक्त आणि फक्त तीन धाबा वेदूने खर्च केल्या या मॅच मध्ये. 18 धाबा या वेळेला देखील. पुन्हा एकदा गोल गिरकी घेतली होती शंकर पाटीलना, परंतु पंच राज्यस्तराचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलकाचा विचार केला तर 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 48 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये. बॅटची कडा आहे त्यांच्या मागे. पुन्हा त्या चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक चिकित सिंगल येते माहिती आहे. काय गोलंदाजी करतोय, आतापर्यंत एकही चौकार नाही आणि एकही षटकार खेळून दिला नाहीये वेदून. चांगली गोलंदाजी मारावी लागेल वेदूच्या माध्यमातून. मी आधीच म्हटलं होतं नवीन नवीन खेळाडू दरवर्षी एरंदाज संघाच्या माध्यमातून तुम्हाला साधन पाहायला मिळतील. चंदू मेहर असेल, त्यानंतर निखिल मेहर असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर नवीन नवीन खेळाडू किरण मेहर असतील यांच्या माध्यमातून नेहमीच घडताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगला फटका पाहायला मिळतोय. 20 मध्ये घेतलाय बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. विकीच्या बॅट मधून शेबट गोल करणार हा षटकार आलाय. परंतु जर गोलंदाजी आवडली असेल ना तर भेटूसाठी टाळा व्हायलाच हव्या कारण यंगस्टर खेळाडू आहे. काय क्रिकेट त्याने खेळलाय, दोन्ही बॅटरला त्याने अक्षरशः थांबवून ठेवलं. परंतु शेबटच्या बॉलवरती षटकार आलाय. धावफलक भरपूर वेगाने आता पुढे सरकेल. आतापर्यंत 26 धावा. बारा चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता अजूनही 22 धावांची गरज आहे. टीम रायते आणि टीम वसत दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती आहे. आपण टॉस साठी लवकरात लवकर या. पहिल्या ओव्हरला 15 होत्या आणि या ओव्हरला 11 आल्यात. साहिल बोराडे येतात गोलंदाजी बाक वरती. षटक क्रमांक 3 घेऊन लेफ्ट आर्म सीमर आता दाखल झालेत गोलंदाजी बाक वरती. 12 मध्ये 22 त्यांना रोखायचे. पहिला बॉल फिरकेज आक्रमण तुम्हाला पार मिळतोय साहिल यांच्या माध्यमातून. ऑन साईड ला खेळण्याचा प्रयत्न होता शंकर पाटीलचा, नाही चालला. डरबाजी समाप्त होत असताना 11 चेंडूमध्ये आता 22 धाबा चेस करायचे. यावेळेस टीम ओम कोंडेश्वर बोस संघाला.
फुल टॉस होता, अंपायर सिग्नल नो बॉल पंचाने आता घोषित केलंय आणि खरं तर फुल टॉस बॉलवरती बिरकाम देण्याचा प्रयत्न शंकरचा देखील पसतोय. परंतु इथे आपण जर पाहिलं तर फ्रीचा इशारा राजेजी साळवे सर करत असताना एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक आता पुढे सरकत असताना 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा फोटोस होता, फ्रीडचा चेंडू होता, यावेळेस देखील बिरकावून देण्याचा प्रयत्न पसतोय. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. दरम्यान डडबाची समाप्ती होत असताना चांगला क्रिकेट आता साहिल बोराडेच्या माध्यमातून देखील तुम्हाला पाहायला मिळेल. साहिल बोराडे, साहिल बोईर असे यंगस्टर खेळाडू तुम्हाला सातत्याने टीम एरंदाज संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना नेहमीच पाहायला मिळतील. पुन्हा एकदा फसवलं, पुन्हा एकदा फिरकेचं आक्रमण, पुन्हा एकदा जाळ्यामध्ये इथे मात्र अडकवलं शंकर पाटीलला. टप्पा बदला, बॉल मात्र स्विंगवर निघून चाललाय यशस्वी रक्षक सनी राणेच्या हातामध्ये. डॉटबाजी समाप्ती असताना आतापर्यंत 4 बॉल फेकले, त्यामध्ये 3 डॉट होते, 1 नो होता. एक्सरच्या स्वरूपात एकदा वाहल गेली साहिल बोर्डेच्या माध्यमातून. यावेळेस चांगला फटका आहे, रॉकी स्ट्रोक, जसा बॉल बॅट वरती आला तसा फेकून दिलाय व्हाईटिश, लॉंग ऑन, बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार. फलकावरती जोडल्या गेल्या. 48 धावांचं टार्गेट असताना हा सामना तुम्हाला बाहेर मिळेल. रायटे आणि वसत दोन टीमची कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. या बेळा देखील पुन्हा एकदा बिरकावून देण्याचा प्रयत्न होता. सामना कट टू कट तुम्हाला पाहायला मिळेल, नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये एका चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. राजेश सर, सात बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे या मॅच मध्ये. सात धावा खर्च गेल्या साहिलला. या बळावर देखील पुन्हा एकदा डॉटबाजी समाप्ती होत असताना सामना आता येऊन ठेपला. शेवटचे 6 चेंडूचे खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. मी आधीच म्हटलं होतं दोन्ही संघ कित्येक वेळा एकमेकांच्या अगेन्स्ट टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आम्ही पाहिले. काही वेळा बोस संघाने बाजी मारली तर काही वेळा एरंदाज संघाने बाजी मारली आहे. परंतु आज पुन्हा एकदा पावसाळी हंगामामध्ये नक्कीच एकमेकांच्या आगे जर आलेत तर सामना प्रेक्षकांना चांगलाच पाहायला मिळेल यात तुम्ही मात्र शंका नाही आहे. सर अधिकचा वेळ खर्च करू नका. एरंदाज टीम कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग नको आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सामन्याला लगेच सुरुवात करा. 6 चेंडू 15 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडूचे खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज होतात. गोलंदाजी मार्क वरती साहिल भोईर तर स्ट्राइकिंग वरती विकी. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. साहिल लगेच खेळायला सुरुवात करा. 6 बॉल 15 धावांची गरज. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅट वरती नाहीये. एक सिंगल धाव खेळण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय जोरावर परंतु शंकरनं थांबवलंय. दरम्यान धाव मिळेल ते सिंगल.
पहिल्याबरोबर ते एक सिंगल धाव व्यक्तली. अजूनही पाच चेंडूच काही शिल्लक आहे जिंकण्याकरिता, चौदा धावाची गरज. ऑन साइड ला खेळतलाय शंकर पाटील, याच्यासाठी तर स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली, स्वतःवरती विश्वास दाखवला आणि बॉलला मात्र फेकून दिलाय बिडविकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. चार चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये, जिंकण्याकरिता आठ धावांची गरज आहे टीम अंकोंडेश्वर बोस संघाला. अंकोंडेश्वर बोस विरोधात जेरमन एरंजाड असा सामना आपण एन्जॉय करतोय. दोन्ही संघाचा विचार केला तर मोठे ताकदी आज मैदानावरती उतरले जरूर, परंतु दोन्ही संघाचा खेळ देखील चांगला पाहायला मिळाला. परंतु सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार या शंकर नाही आहे, कारण दुसऱ्या बाजूला गोंदाज साहिल देखील कमी नाही आहे. एक षटकार जरूर आलाय, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न तो देखील करणार. साहिल बोर राउंड विकेट, पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये चार्ज मध्ये पाहायला मिळतो. आधीच्या बॉलवरती बिलबी घेत, यावेळेस डीप आगा स्कोर एक बाउंड लाईनच्या बाहेर, सेकंड इन रो. तीन बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त दोन धाब्याची गरज. चला तेजेश्वर कुठे यायचं म्हणतो साठी, साहिल अजून एक चांगला फटका बाहेर मिळतोय. एम एस धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय, शंकर पाटीलनं सामना जिंकलाय. टीम ओम गोंडेश्वर बोस संघाने विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर टीम जर्मन एरंदर, तुम्ही देखील चांगलं खेळलात, तुमचं देखील कौतुक, खास करून वेदू तुला पुढील वाटचाल भरपूर सारा शुभेच्छा. टॉस आम्ही करू तेजस या. संतोषजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस जिंकल्या टीम जयमन बसत संघाने निर्णय करायचा आहे. या मॅचमार्गा बाद नो डाऊट 15 चेंडू मध्ये ज्याने 39 धावा कुठून काढला तोच खेळाडू सलामीला जात असताना शंकर बाणी ठरला या मॅचचा मार्गमाच. मदन जाधव यांचे शुभ हस्ते आम्ही देतो या मॅचचा मार्दमाच. शंकर पाटील यांना आम्ही मार्दमाचा देऊन सन्मानित करू. जय हनुमान वसत टीम आपण निर्णय आपण त्वरित कळवा.